नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी आहे प्रफुल केदारे आणि आपण ऐकत आहात दिवसभरातील निवडक पण महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारं बुलेटिन। काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा। ऑस्ट्रेलियामधून सर्च इंजिनच मागे घेण्याचा धमकीवजा इशारा गुगलने दिलाय। गुगल, फेसबुक आणि इतर तंत्रज्ञान कंपन्यांनी माध्यमांना त्यांच्या बातम्या वापरण्यासाठी पैसे द्यावेत असं बजावणारं विधेयक ऑस्ट्रेलियामध्ये मांडण्यात आलंय। तर असं केल्यास या कायद्यामुळे गुंतागुंत वाढेल आणि परिणामी स्थानिक सेवासाठींच्या ॲक्सेसवर त्याचा परिणाम होईल असं गुगलने म्हटलंय। मात्र अशा धमक्यांना आपण भीक घालणार नसल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय। अमेरिकेतील बिडन हॅरिस प्रशासनाने कारभाराची सूत्र हाती घेताच चार विषयांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे। कोविड संसर्ग, आर्थिक संकट, वातावरणीय बदल आणि वंशभेद यातील कोविड संकटाचा सामना करताना त्यांनी दोन अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले। पहिला हा की लिसन टू सायन्स, अर्थात विज्ञानाचं ऐकणार, आणि दुसरा हा की प्रतिबंधात्मक सूचना केवळ सार्वजनिक आरोग्य यंत्रणेकडूनच जातील याची शाश्वती। विज्ञान आणि पारदर्शकता या पायांवर उभी असलेली अमेरिकन जनतेशी कोविड विरोधात भागीदारी हे नव्या सत्ताधाऱ्यांचं सूत्र आहे। संसद भवन परिसरातील महात्मा गांधींचा पुतळा हलविण्यात आला आहे। नवीन संसद भवन उभारण्याच्या कामासाठी विद्यमान संसद भवन परिसरात अनेक फेरबदल करण्यात येत आहेत। परिसरातील गांधीजींच्या पुतळ्यांचं विशेष असं महत्त्व आहे। अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षातील खासदार गांधीजींच्या पुतळ्यासमोरच आत्तापर्यंत सरकार विरोधात आंदोलन करत आले आहेत, मात्र आता या पुतळ्याची जागा बदलण्यात आली आहे। मृत व्यक्तीच्या वीर्यावर केवळ त्याच्या पत्नीचाच अधिकार असू शकतो असा निर्वाळा कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे। मृत व्यक्तीच्या वीर्यावर, अर्थात शुक्राणूंवर त्याच्या पत्नीचाच अधिकार असावा की पित्याचा, असा प्रश्न न्यायालयासमोर दाखल झाला होता। मृताच्या पित्यानं मार्च 2020 एक याचिका दाखल केली होती। आपल्या मुलाचे वीर्य दिल्लीच्या स्पर्म बँकेत सुरक्षित ठेवण्यात आलं आहे, आपल्याला ते बँकेतून काढण्याचा अधिकार मिळावा, तसं झालं नाही तर कराराच्या निश्चित वेळेनंतर ते वीर्य बिनकामाचं ठरेल असं पित्याचं म्हणणं होतं। फेसबुक डाटा चोरी प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागानं आपल्या हाती घेतला आहे। केंद्रीय अन्वेषण विभागाकडून युनायटेड किंगडमच्या केम्ब्रिज ॲनालिटिका या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुमारे 5.5 लाख भारतीयांचा फेसबुक युजर्स डाटा चोरी करण्याच्या आरोपासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकात डिजी लॉकर सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे। प्रथम येणाऱ्या असं प्राधान्य यानुसार डिजी लॉकरचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे। सामान ठेवण्यासाठी किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी सर्वप्रथम लॉकर निवडणं आवश्यक आहे। सामान ठेवल्यानंतर संबंधित प्रवाशांना एक बारकोड असलेली पावती देण्यात येईल। सामान पुन्हा मिळवण्यासाठी डिजी लॉकरवरील स्कॅनरवर ही पावती स्कॅन केल्यास योग्य लॉकर खुला होणार आहे। उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे। लूटमार करणारे पोलीसच निघालेत। व्यावसायिकांची झडती घेण्याच्या बहाण्याने अपहरण करून 69 लाख रुपये आणि सुमारे 11 लाख रुपयांचे दागिने लुटले होते। गोरखपूर पोलिसांनी या लुटारू पोलिसांना जेरबंद केलं आहे। उत्तर प्रदेश सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अयोध्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी निधी गोळा करण्यासाठी एक बँक खातेच उघडल्यानंतर एक नवा वाद उभा राहिला आहे। एखाद्या सरकारी यंत्रणेने धार्मिक कार्यासाठी निधी गोळा करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उभा राहिला आहे। वास्तविक राज्यघटनेतील अनुच्छेद 27 सरकारला कोणत्याही धर्माच्या प्रसारासाठी निधी गोळा करण्यास सक्त मनाई आहे किंवा धर्माच्या नावावर सरकारी पैसा खर्च करण्याससुद्धा मनाई आहे। तर ह्या होत्या सभोवतालच्या घडामोडी। मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज आपण जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओखाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला। नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।